वरिष्ठ भाजप नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा आम्हाला नको, ही वाक्य आहेत बडनेराच्या भाजप कार्यकर्त्यांची. भाजपचा बडनेरा मंडळाचा कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच पार पडला. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याबद्दलचा रोष कार्यकर्त्यांनी उघडपणे बोलून दाखवला. ही बैठक पक्ष निरीक्षक म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महाले यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामुळे आता आमदार रवी राणा यांना भाजपमधूनच मोठा विरोध होत असल्याचं उघड झालंय. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना आता नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या पराभवानंतर भाजपच विधानसभेला रवी राणांचा गेम करणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवनीत राणा आणि रवी राणा, अमरावती जिल्ह्यातील हे जोडपं राजकीय पटलावर नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतं. नुकत्याच देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि अशातच लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासमोरील अडचणी देखील वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रवी राणा करतात. 2019 जेव्हा विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी समर्थित उमेदवार होते. पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी आपला पाठिंबा भाजपला दर्शवला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर रवी राणा यांना मानाचं स्थान आहे असं एकंदर दिसतंय. पण स्थानिक पातळीवर मात्र त्यांना कार्यकर्ते विरोध करतायत. भाजपचे अनेक नेते यंदा विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाकडे जर सक्षम नेते असतील तर रवी राणा यांच्या दरबारात मुजरा करायला आम्ही का जावं असा प्रश्न कार्यकर्त्यांनी बडनेरामध्ये पार पडलेल्या बैठकीत उपस्थित केला. दरम्यान कार्यकर्त्यांच्या या भावनांकडे जर पक्षाने दुर्लक्ष केलं तर लोकसभेला नवनीत राणांचा जसा पराभव झाला त्यापेक्षाही मोठा पराभव विधानसभेला पाहायला मिळेल अशीच एकंदर भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना आपल्या भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही सध्याच्या आमदारांना हरवून भाजपचा उमेदवार निवडून आणू अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे तळागाळातील हा कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर यंदा रवी राणा यांच्या आमदारकीसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जाते. खरं तर लोकसभेमध्ये देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या नेत्यांचा विरोध होता. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त देखील केली होती. पण वेळ अगदी कमी होता आणि अगदी दुसऱ्याच दिवशी नवनीत राणा या भाजपात प्रवेश करणार होत्या आणि उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यावेळी नाइलाजाने काम केलं. पण आता रवी राणांच्या बाबतीत मात्र कार्यकर्ते चांगलेच आक्रमक असल्याचं दिसून येतंय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी जर पाहिली तर अमरावती लोकसभेतील बडनेरा मतदारसंघातून नवनीत राणा यांना 26,000 मताधिक्य मिळालं होतं आणि हे मताधिक्य केवळ भाजप कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळेच मिळालं असा दावा कार्यकर्ते करतायत. आम्ही लोकसभेत पक्षश्रेष्ठींचं ऐकलं त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर उमेदवार लादू नये, येत्या विधानसभेला लादलेला उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही अशी भूमिका बडनेरामधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवी राणा यांच्या पदरी यंदा विधानसभेची उमेदवारी आणि सदस्यत्व पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण भाजपचा हा रोष येत्या काळात त्यांच्याच पथ्यावर पडत त्यातून महाविकास आघाडीचा फायदा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.